या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। उत्साह म्हणतात तर आमच्यासाठी दिवाळीच आहे, दिवाळीपेक्षा काही कमी नाही। आणि प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये किंवा प्रत्येक महासेनेमध्ये इतकी एनर्जी आलेली आहे, विधानसभा लढण्यासाठी जे बळ लागतं ते बळ आम्हाला राज्यसभेच्या ह्या दौऱ्यामध्ये आम्हाला मिळालं नाही। आणि त्याच्यामुळे आम्ही पूर्ण विधानसभा लागत आहे, तर आम्ही पूर्ण मोहर तालुका अतिशय जोमानं आमचा आमदार पूर्ण आणण्यासाठी लढू एवढं आम्हाला बळ आलेलं आहे। सोलापूरमध्ये किती मतदारसंघ? 11 मतदारसंघ। मतदारसंघ स्ट्रॉंग आहे म्हणजे आमचे 11 च्या 11 मतदारसंघ स्ट्रॉंग आहेत। आम्ही का तुम्हाला कमी समजतो? आम्ही कमी आहे का? आम्ही कमी नाही। आमचे 11 च्या 11 मतदारसंघ स्ट्रॉंग आहेत आणि आम्ही ते निवडूनच आणणार याची आम्ही दखल घेतोय आणि त्याबद्दल काम करतोय। आम्ही 5 वर्षात रस्त्यावर उतरतोय, दूधर असं, लाईट देण्यासाठी असं, पाण्यासाठी असं 24 तास आम्ही सेवा करण्याची सेवा करतोय। तर आम्हाला 100 टक्के मतदान करणार, 100 टक्के मतदान आम्हालाच करणार ना। लोकसभेला साहेबांची भूमिका शांत होती, आता विधानसभा सर्व लढवणार म्हणतात, काय वाटेल? आणि समोर भाजप आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी गट आहे। आमच्यासाठी भाजप काँग्रेस कोण नाही, आमचा पक्ष मनसे। आम्ही आमच्यासाठी पूरक कोण आहे आम्ही शेर आहे, आमच्यासाठी आम्ही शेर आहे। आम्हाला कोण मोठा बार आमच्यासाठी काय नाही, आम्ही सर्व लढवणार, 100 टक्के आम्ही सत्तेत असणार। असा एक प्रश्न विचारला जातोय की राज ठाकरे साहेब स्वतः निवडणुकीत का उतरत नाही, कारण फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, ह्या चेहरे आहेत, मग राज ठाकरे साहेबांनी उतरलं पाहिजे का निवडणुकीत? साहेब तुम्ही जे बोलता त्याची हा प्रश्न माझ्या लेवलचं नाही, पण जे काय बाळासाहेबांपासून जी प्रथा आहे स्वतः ठाकरेंना उतरत नाही, त्याची परंपरा परिवर्तन चालेल असं मला वाटतं। या महाराष्ट्राचं जे राजकारण सुरू आहे कसं बघता याच्यात? राजकारण बघण्यासारखं काय राहिलं का सर? एखाद्या कार्यकर्ता सांगा लागतं की बाबा साहेब माझा याचा माझा हा पक्ष आहे का की परत झाली का, त्यामध्ये काय सांगण्याबद्दल टी व्ही शिकण्यासाठी राहिला नाही, ते संपला कार्यक्रम आहे। आता फक्त महाराष्ट्रात एकच पक्ष मनसे पक्ष जनतेतलं एकच हाक आहे, आता तर असावी। जर समजा म्हणजे सत्तेत आली तर कुठलं प्रश्न सुटेल राज्यात? मंचे सत्तेत आलं तर पहिल्यांदा भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करू, आणि शिवाय जो काय आत्तापर्यंत ज्या पक्षाने कुठलंही काम केलेलं नाही असं करणार नाही आम्ही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माननीय राजसाहेबांनी सत्तेसाठी कुणाशीही आत्तापर्यंत कॉम्प्रोमाइज केलेलं नाही, युती केलेलं नाही। जरी समजा मोदी यांना पाठिंबा दिला ते याच्या मागचं कारण निवडत की देशाला एक कणखर नेतृत्व मिळेल असं साहेबांना वाटल्यामुळे साहेबांनी मोदींनाही पाठिंबा दिला। एकीकडे मोदींना पाठिंबा आणि एकीकडे स्वबळावरची तो लोकसभेसाठी विषय होता, हा विधानसभेचा विषय आहे। विधानसभेत आम्ही कधीही मोदीला पाठिंबा दिलेला नाही। राजसाहेबांनी पाठिंबा देतानाच फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मोदींसाठी एक देशाला खणखर नेतृत्व पाहिजे म्हणूनच त्यांना पाठिंबा दिला होता। आज जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अजितदादा असेल, देवेंद्र फडणवीस असतील, हे जी काही खिचडी झाली राजकारणाची, जे अत्यंत भ्रष्टाचार निर्माण झाला आहे या महाराष्ट्रामध्ये, त्याला समूळ नष्ट करण्यासाठी माननीय राजसाहेब स्वतंत्र लढणार आहे। आता अनेक कारणं असू शकतात, ते देशाचे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे फक्त एकट्या पक्षाचे मुख्यमंत्री नाहीत, ते मुख्यमंत्री सर्व पक्षाचे सर्व जनतेचे मुख्यमंत्री आहेत। विजेचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, शेतीचा प्रश्न आहे, हे प्रश्न सोडवण्यासाठी राजसाहेब येतात। राजसाहेबाचे वैयक्तिक कुठलंही कारण त्यांना भेटण्यामागं नाही आहे, युतीचं कारण तर मुळीच नाही आहे। राजसाहेबांनी पहिल्यांदाच स्पर्श केला, महायुतीनं ऑफर दिली काही जागा आम्ही देतो म्हणजे आमच्याकडे सामील व्हायला पाहिजे का सगळं? नाही, असं होणार नाही, कारण तिथं सामील व्हायचा प्रश्नच निर्माण होत नाही। राजसाहेबांना ह्याची तत्वच मान्य नाही, कारण आज बघितलं अजितदादासारख्या माणसाला, एवढं कोटीनं भ्रष्टाचार असणाऱ्या माणसाला त्या महायुतीनं एकत्रात घेतलंय। शिंदे गटसारखा माणूस उद्धव ठाकरेपासून फोडून त्यांना पक्षात घेतलंय। कितीतरी पदाधिकारी असे की जे करप्शन आहेत, करप्टेड आहेत, त्यांना घेतलंय, त्यामुळे राजसाहेब ठाकरे त्यांच्याशी इथे तर कधीच जाणारच नाही। ठाकरे साहेबांना असं काय आवडतं, काय कारण आकर्षकपणा
असं म्हटलं जातं की ठाकरे साहेबांच्या सभेला गर्दी होते पण त्याचं मतात रूपांतर होत नाही, काय वाटतं असं तुम्हाला मीडियाला वाटतंय? खरं तर विचार जर केला नाही, सर्वसामान्यांचं सांगतो की जर मताची टक्केवारी काढली किंवा रासाहेबांचं काम पाहिलं, जसा त्यांच्या सभेला जो माप असतो किंवा गर्दी असते ते मतात रूपांतर 100% होते. पण साहेबांनी काय केलं होतं की कार्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या त्या समजून घेतल्या होत्या की जे महाराष्ट्रात घडू राजकारण चालू आहे ते आधी पाहू. निवडणुका थोड्या लोकसभा लढल्या नव्हत्या, त्यातलं मतदान आपल्याला दिसलं नाही, पण येणाऱ्या विधानसभेत मात्र जशी सभेला गर्दी आहे तशी 100% तुम्हाला मतात गर्दी उतरलेली दिसेल आणि महाराष्ट्रात नक्कीच तुम्हाला महाराष्ट्र वासियांचे आमदार सर्वात जास्त आले निवडलेले दिसतील. जर सत्तेत आलं तर काय कुठला प्रश्न सोडवायला पाहिजे? सत्तेत आल्यानंतर जो राजकीय जे राजकीय समजा जातीवाचकची किंवा जातीविषयीची भेदभाव निर्माण या पक्षांनी केलेत आहे पहिल्यांदा हे दूर केलं जाईल आणि सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत हे पहिल्यांदा सोडवण्यासाठी आमच्या धनगर समाजाला आरक्षण देणार का तुम्ही? आरक्षणाचा हा मुद्दा राजसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे आता बी मी पाहिलं तर लाईव्ह सभेत राजसाहेबांनी दिलेला आहे आणि याच्या आधी बी वारंवार त्यांनी सांगितलेला आहे. कारण आरक्षणाचा हा मुद्दा काही आपल्या लेवलचा नाही, तो कोर्टाच्या आणि लोकसभेच्या लेवलचा आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर भाष्य करणे योग्यच नाही. सोलापूर जिल्ह्यातील कुठली सीट स्ट्रॉंग आहे मनसेसाठी? सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 मतदारसंघापैकी 11 मतदारसंघ स्ट्रॉंग आहे. माननीयराव ठाकरे आज या त्यात विधानसभा या बैठकीसाठी सोलापूर येथे आले आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये विधानसभा लागली की सोलापूरला रासायनिक सभा घेऊन त्या प्रकारची वातावरण निधी करून 11 मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगल्या प्रकारे आणि एक नंबरनं सगळे आमदार निवडून पाहिजे. किती वेळा राज ठाकरे साहेबांना तुम्ही भेटलात? पहिली वेळ नाही, आम्ही जसं पक्षामध्ये आता 18 झाली आम्हाला पक्षामध्ये, आम्ही साहेबांना प्रत्येक कामानिमित्त भेटतो आणि जनतेची जी समस्या येते त्या समस्या आम्ही साहेबासमोर पोचवत असतो आणि साहेब त्या गोष्टीवरती निर्णय देतात. आत्तापर्यंत बघितलं तर तुम्ही लोकसभेचा विषय घेतला, परंतु राजसाहेबांनी पहिल्यापासून तर त्यांचं तत्व पाहिलं तर ते स्वबळावर प्रत्येक निवडणूक लढले आहेत विधानसभेची, अशा आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे राजसाहेबांचा. मला 3 प्रश्न विचारतो, त्यापैकी एका व्यक्तीला निवडायचं. हां, शरद पवार, अजित पवार की राज ठाकरे? राजसाहेब. उद्धव ठाकरे की राज ठाकरे? राजसाहेब. का? कारण राजसाहेबावर आपलं आमचं प्रेम, राजसाहेबाचं तत्वनिष्ठ आवडलेलं आहे आम्हाला, पक्षाचं जे बी धोरण आहे ते आम्हाला आवडतं म्हणून राजसाहेब. अच्छा, कसं असेल विजन? कारण आता विधानसभा येणार आहे, काय ब्ल्यू प्रिंट असेल तुमची कार्यक्रम? ब्ल्यू प्रिंट आम्ही सांगायचं साहेबांनी आधीच महाराष्ट्र साहेबांनी सांगितलं विचार आहे. शेतकऱ्यांसाठी हमी भावाचा विषय असेल, या पुढे या पाण्याचं निवेदन असेल, साहेबांनी काही म्हणजे 6 वर्षापूर्वी लाव ऋतू व्हिडिओ असा एक प्रोग्राम सुरू केला होता, यंदाच्या निवडणुकीत असं काहीतरी करायला पाहिजे? ज्यावेळेला लावणी ते व्हिडिओ म्हणले ना, त्या अक्षरशः त्यांनी काय केलेत काय नाही त्या व्हिडिओमध्ये त्यांनी दाखवलेले आहेत, त्यामुळे लावणी ते व्हिडिओ म्हणले. त्यावेळेला आपल्या विधानसभेला राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्री आपलं 100% खात्री. असं काय व्यक्तिमत्व राजसाहेब हिंदुत्वाची कामासाठी आणि कुठली कामासाठी सडेत तोड एकदम काय विचारच करायचं नाही असं बोलते आपल्याला. 5 वर्षानंतर आम्हाला लई आनंद होत आहे सोलापुरात राजसाहेब ठाकरे यांनी आले, लई आनंद म्हणजे नाही भरपूर आनंद होत आहे. व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.